महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे की अर्जुन खोतकरांचं नेमकं काय ठरलेलं आहे, अर्जुन खोतकर हे कुठल्या बाजूने असणार. आणि खरं तर याच निमित्तानं आपण खोतकरांचा जो इतिहास आहे त्याच्यामधल्या एका इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. फार कमी लोकांना माहिती असेल की 1990 साली अर्जुन खोतकर जेव्हा विधानसभेमध्ये पोहोचलेले होते तेव्हा ते अवघ्या 23 वर्षांचे होते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की 25 वर्ष ही वयोमर्यादा आहे आमदार होण्यासाठी, मग खोतकर 23व्या वर्षी विधानसभेत कसे काय पोहोचले, थेट त्यांना विचारूयात. खोतकर साहेब, काय नेमकी ही इंटरेस्टिंग स्टोरी आहे की तुम्ही 23व्या वर्षी विधानसभेत पोहोचला होता? मुळात माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबजी ठाकरे यांनी जालन्याला 89ला पब्लिक मिटिंगसाठी आले होते आणि त्या मिटिंगमध्ये माननीय शिवसेना प्रमुखांनी माझी उमेदवारी जाहीर केली. आणि खरं तर मी ग्रामपंचायतही बघितली नव्हती आणि जिल्हा परिषद बघितली नव्हती, पंचायत समिती बघितली नव्हती. महाविद्यालयामध्ये असतानाच माननीय शिवसेना प्रमुख ज्या सभेसाठी आले होते त्या सभेचं सूत्रसंचलन मी करत होतो आणि संचलन करत असताना ते म्हणले, हा मुलगा चांगला आहे रे, मला बोलवलं. अरे ये रे बाळा, चांगला बोलतो तू, विधानसभा लढवतो. मला विधानसभा फक्त नागरिक शास्त्रामध्ये वाचले एवढंच माहीत होतं. मग शिवसेना प्रमुखाचा शब्द त्याही बेस कधी टाळा आणि म्हणलं, साहेब तुम्ही द्याल तो आदेश. आणि निवडणूक मी लढवली, मी विजयी झालो 89ला. खरं तर त्या बेस 25 वर्ष वय लागतं हे मला माहीत नव्हतं आणि माझा फॉर्म सहज ॲक्सेप्ट झाला, मी विजयी झालो. आणि नंतर हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली, मग ती याचिका 3-4 वर्षांनी आली. नंतर मग ते सर्व कालावधी संपून गेला आणि माझं ते संपूर्ण निभवून गेलं ते सर्व गोष्टी आणि तसून माझा राजकीय प्रवास सुरू झालेला आहे. तुमची टर्म जी आहे ती पूर्ण झाली, या काळामध्ये आक्षेप जो घेतला गेला तो पहिल्यांदा कधी घेतला गेला? साधारणतः माझ्या विरोधामध्ये TM सावंत खासदार लढले होते आणि ते पडले होते माझ्या विरोधात, बोथराजी पडले होते. आणि मग ते TM सावंत साहेबांनी माझ्या विरोधात याचिका दाखल केली होती. पण तिचा निकाल तुमची टर्म होईपर्यंत लागलाच नाही लागला निकाल त्यावर. म्हणजे एक वेगळा रेकॉर्ड खरं तर तुमच्या नावावरती पोहोचला गेला असेल की म्हणजे चुकीनं का होईना, पण इतक्या कमी वयामध्ये तुम्ही देशातले पहिले आमदार असाल की जे विधानसभेमध्ये पोहोचलेले. हो, मी तर लपवलं काहीच नव्हतं ना माझ्या फॉर्मवर, सर्व जे काय ते सत्य सांगितलं होतं. एक आम्ही जुन्या लोकांकडनं असं पण ऐकलं की टी शर्ट जीन्समध्ये पोहोचलेला पहिला आमदार विधानसभेमध्ये. हो, त्यावेळेस टी शर्ट जीन्स आणि स्लीपर चप्पल घालायची सवय होती आणि ती स्लीपरसुद्धा आम्ही त्यावेळेस वापरत होतो, म्हणजे 90चा खालतो. मला आठवतं की माझा मित्र नवले आणि मी मग टी शर्ट जीन्स घालून ओबेरॉय याच्यामध्ये चाललो होतो ताजमध्ये. तर तिथल्या माणसाने आम्हाला रोखलं की तुम्हाला स्लीपर घालून आज जाता येणार नाही. मग त्यावेळेस ती फॅशन होती स्लीपरची, आम्हाला ताजमध्ये जाऊन दिलं नाही त्यावेळेस स्लीपर पाहत असल्यामुळं. मग आम्ही विधानसभेत जायचो पण ताजमध्ये आम्हाला जाऊन दिलं नाही स्लीपर घालून. एक अशी पण चर्चा आहे म्हणजे की शिवसेनेमध्ये ज्या ज्या वेळी बंड झालं त्या त्या वेळी खोतकर संभ्रमात होते का? म्हणजे भले तुम्ही त्या बाजूला गेल्या नसाल पण हा म्हणजे कुरुक्षेत्रावरती जसा अर्जुन गोंधळलेला होता तसे तुम्ही सारखे गोंधळलेले असता असं एक म्हटलं जातं, काय नेमकं झालं? काय सांगतो मला, प्रत्येक वेळी तुम्ही असं का सांगित नाही, तुम्ही असं का सांगितलं का की यांच्यासोबत गेले नाव होतं, त्यांच्यासोबत नाव होतं जातात, त्यांच्यासोबत नाव होतं. तुम्ही उलटं असं सांगायला पाहिजे होतं ना महाराष्ट्राला की त्यावेळेस बंड होऊन सुद्धा हा माणूस गेला नाही, प्रामाणिकपणे राहिला, सत्यसोबत यांच्यासोबत राहिला, मला ठाकरे परिवारासोबत राहिला, शिवसेनेसोबत राहिला. तुम्ही हे सांगायला पाहिजे, तुम्ही हे सांगता की त्यावेळेस नाव होतं, अरे तुम्हाला कसं कळलं माझं त्यावेळेस नाव होतं? तुमच्या मनात ती चलबिचल होती कारण भुजबळांच्या वेळी काय झालं होतं, म्हणजे तुमचं एक सेपरेट फॉर्मवरती तुमचं नाव आलं होतं असं काहीतरी कळलं? अजिबात. बघा, काय कोणी दबावामध्ये सह्या घेऊन टाकतात, मी त्या ग्रुपमध्ये थोडीच होतो. म्हणजे भुजबळांसोबत जे 15 गेले होते त्याच्यामध्ये तुम्ही नव्हते? अजिबात नाही, ते माझं नाव आता बघा, विरोधक असतात, विरोधक असं नाव उछालतात जेणेकरून आपली बदनामी होईल. तुम्ही उलट हे दाखवलं पाहिजे की एवढे वर्ष 35 वर्ष 34 वर्ष जवळपास मी प्रामाणिकपणे पक्षाशी एकनिष्ठ राहिलेलो आहे. पण भुजबळांच्या वेळी झालं काय होतं मग? नाही, त्यांनी त्याचा गट स्थापन केला आणि ते गेले. तुम्ही एका वेगळ्या पत्रावर नाव लिहिलं होतं त्यामुळे? बघा, वेगळ्या पत्र पण ते झालं का काही माझं असं? मी त्या ग्रुपवर सहीच केली नव्हती. कुठंतरी जुना एखादा कागद त्यांनी काढला असेल त्याच्यावर सहीचा ते केला असत, पण मी डिनाय केलं, सभागत डिनाय केलं. दुसरं उदाहरण राणेंच्या बंडाचं दिलं जातं की त्यावेळी तुम्ही कणकवलीमध्ये त्यांना भेटायला गेला होतात तेव्हा काही संभ्रम होता? तो किस्सा तसा नाही. माननीय शिवसेना प्रमुखांची सभा संभाजीनगरला होती, संभाजीनगरला सभा होती आणि त्यावेळेस बातमी आली की नारायण राणेच्या घरावरती हमला झाला
आणि मग नारायण नारेने चार्टर फ्लाईट बोलवलं, मी आणि नारायण नारे कणकवलीला गेलो त्या काळामध्ये. आणि मग तिथली जी प्रसिद्धी होती ती फार विदारक आणि भयानक होती, पण त्या काळात मी नारायण नाने साहेबासोबत तिथे गेलो होतो. पण ते पक्षाचे होते ना नेते आमच्या नारायण नाने साहेब, त्यामुळे त्यांच्यासोबत जाणं काही गर नव्हतं. मी कणकवलीला गेलो म्हणजे त्यानंतर पुन्हा कधी गेलो नाही कणकवलीला, त्या काळात गेलो होतो फक्त हमला झाला म्हणून. अजून एक तिसरं उदाहरण दिलं जातं की लोकसभा निवडणुकीच्या आधी जी दिलजमाई तुमच्यामध्ये आणि दानव्यांमध्ये झालेली होती तर ती पण परत यशस्वी ठरली, म्हणजे तेव्हा पण तुमच्या मनात काही संभ्रम होता तुम्ही काँग्रेसमधनं निवडणूक लढवणार अशा पण चर्चा होत्या. बघा, अटकली असे लावल्या जातात, कोणी आपल्या सोयीच्या अटकली लावतात, परंतु ही गोष्ट खरी की मला लोकसभा निवडणूक लढवायची होती. मग माननीय उद्धव साहेब ठाकरे, माननीय देवेंद्रजी फडणवीस हे माझ्याकडे आले, त्यांनी सांगितलं की बाबा आता आपली युती आहे, माननीय अमित शाह साहेब, माननीय मोदी साहेब यांना आपल्याला देशामध्ये बसवायचं, तुम्ही ऐकलं पाहिजे. पण माझ्या एका कार्यकर्त्यामुळं जर युतीमध्ये उत्कृष्ट येत असेल तर मी माननीय उद्धव साहेबांचा शब्द ऐकला. मी टोकाला होतो, मला लढवायचं होतं. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा शब्द मी ऐकला आणि माघार घेतली, आणि खरं तर ते नंतरच्या काळात पलीकडच्या बाजूने पाळल्या गेलं नाही. तुम्ही आता बोलताना सांगितलं की प्रत्येक वेळी तुम्ही एकनिष्ठ राहिलेला आहात, पण दुसऱ्या बाजूने असं म्हटलं जातं की तुम्ही म्हणजे संभ्रमामध्ये पण होता की नाही, म्हणजे काय नेमकं झालं की मी आता श्रीकृष्णानं जशी अर्जुनाला गीता सांगून गोंधळ दूर केला होता तसं आता कोणी श्रीकृष्ण भेटला पाहिजे का तुम्ही स्वतःच आता गीता वाचायचं ठरवलं? बघा, मागचा इतिहास बघा, मी किती झाले बंड राज्यामध्ये शिवसेनेमध्ये, पण एकाही बंडात नावं आलं म्हणजे मी गेलो का? मी प्रामाणिकपणेच राहिलो ना, शिपाई म्हणून राहिलो पक्षाचा, आणि पक्षाचा किल्ला लढत राहिलो मी, प्रश्न नाही. सभागारामध्ये, सभागाराच्या बाहेर, जिल्ह्यामध्ये सुद्धा, मराठवाड्यामध्ये सुद्धा मी नाही केली कधी माझ्या विचाराशी प्रतारणा. पण आता यावेळी संभ्रम नाही, यावेळी हो उद्याचा निर्णय उद्यापर्यंत आहे, उद्यापर्यंत. तर ही आहे सगळी कहाणी, रंजक कहाणी आहे. खरं तर अर्जुन खोतकर फायर ब्रँड आमदार आहेत जालन्यामधले शिवसेनेचे, आणि 1990 पासून ते विधानभवनामध्ये पोहोचलेले आहेत. अवघ्या 23व्या वर्षी ते कसे पोहोचले होते याचा किस्सा जो आहे तो त्यांनी आपल्याशी बोलताना सांगितलेला आहे. कॅमेरामॅन वेद पांडेसह प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.